या बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी आहे सविस्तर. रत्नागिरी जिल्ह्यातून मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं रत्नागिरीला झोडपलं. आज देखील जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यातील नद्या मात्र दुथडी भरून वाहत आहेत. काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते. अद्यापही आजूबाजूच्या परिसरात असलेला पुराचा धोका अजूनही कायम आहे. रत्नागिरीत गेल्या 3 दिवसात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आज कुठेतरी विश्रांती घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. परंतु असं जरी असलं तरी नद्यांची पातळी जी आहे ही अजूनही पात्राबाहेरच आहे. सध्या आपण काजळी नदीच्या तीरावर आहोत आणि जर बघितलं तर माझ्या पाठीमागे हे नदीचं पात्र आपण बघू शकता. हे काजळी नदीचं पात्र आहे. हे पाणी जे आहे पात्राच्या बाहेर अजूनही वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. काल ह्याच पुराचा फटका अनेक गावांना बसला होता. त्यामध्ये सोमेश्वर गाव असेल, चांदेरे गाव असेल किंवा इतर जी गावं असतील ह्या गावांना पुराचे पाणी पुराच्या पाण्याचा फटका बसला होता आणि हे पुराचं पाणी अनेक घरामध्ये शिरलं होतं. सध्या जरी पाण्याची पातळी कमी झालेली असेल किंवा पाऊस जरी थांबलेला असला तरी देखील या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नदीचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नदीच्या आजूबाजूला असणारे या आपल्या शेजारी हे किती गार्डन आहे आणि ह्या गार्डन जे आहे हे पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेलं आहे. इथं बसण्याच्या ज्या खुर्च्या आहेत ह्या देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. जरी घराच्या इथलं पाणी जरी ओसरलं असलं तरी देखील अजून नदीची पातळी जी आहे ही पूर्वपदावर आलेली नाही. नदी जी आहे पातळीच्या बाहेरच वाहते. कारण नदी पात्र जे आहे ते छोटं आहे परंतु हे जे आता पाणी आहे पात्राच्या बाहेर आलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि ही नदी जी आहे दुथडी भरून वाहताना दिसते. एकंदरीतच बघितलं तर गेल्या 3 दिवसापासून जो काही पाऊस होत होता त्यामुळे या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि आत्ता सध्या नद्यांची पाणी पातळी काही मीटरने कमी झालेली आहे. परंतु आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि हा ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर मुसळधार पाऊस पडला तर परत एकदा ही नद्याच्या नदी जी आहे ही धोक्याची पातळी ओलांडू शकते आणि ह्याचा परत एकदा पूर येऊन इथल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांना किंवा अनेक गावांना ह्याचा धोका निर्माण होऊ शकतो. एकंदरीतच बघितलं तर पावसाने जरा आता कुठेतरी उसंत घेतलेली आहे परंतु ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पाऊस परत एकदा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यामुळे प्रशासन आता कुठेतरी सतर्क झालेलं असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असं देखील प्रशासनानं सांगितलेलं आहे. एकंदरीतच बघितलं तर प्रशासनाने सर्वच नागरिकांना आता स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं पाहायला मिळतंय. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय. पालघर मनोर रस्ता मासवण जवळ पाण्याखाली गेला असून या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली एक कार सुखरूप बाहेर काढण्यात आली. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांना ही कार बाहेर काढण्यात यश आलं. सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे मासवण इथे मनोर पालघर रस्त्यावरती पाणी साचलंय. त्यामुळे मुख्य मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. राहुल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाईन वरती आहेत. राहुल, पालघर मधली सद्यस्थिती काय? नक्कीच, आपण बघायला गेलं तर कालपासूनच पालघर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस सुरू आहे. त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असेल किंवा शहरी भागातील असेल जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय. अनेक ग्रामीण भागाला जोडणारे जे प्रमुख मार्ग आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेत आणि त्याच्यामुळे अनेक गावांचा संपर्क जो आहे तो मुख्य बाजारपेठांशी किंवा शहरांशी तुटलेला पाहायला मिळतोय. सूर्या नदीला मोठा पूर आलेला आहे. सूर्या नदीच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून जवळपास 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीत सुरू आहे आणि त्याच्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आलेला आहे. याचाच परिणाम पालघर मनोर या मुख्य रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळाला. मनोर पालघर हा मार्ग जो आहे तो कालपासूनच पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्यामुळे या मार्गावरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. अशीच एक याच मार्गावर उभी असलेली कार जी आहे ती पाण्यात अडकली होती आणि त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना ही कार बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात मुसळधार पाऊस असा सुरू आहे. एका बाजूला तानसा धरण असेल किंवा दुसऱ्या बाजूला सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण असेल या दोन्ही धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा पूरपरिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. अनेक गावांचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. मुख्य रस्त्यांवर सुद्धा पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते. पालघर मनोर असेल किंवा मग डहाणू नाशिक महामार्ग असेल या दोन्ही मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर नद्या ज्या आहेत त्या आपली धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता या बुलेटिनमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात पाहूयात.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट असून ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून आज मुंबईसह राज्यातील अनेक भागांना पावसानं काल झोडपून काढलं. आजही काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला गेल्यामुळे हवामान खात्यानं मुंबईसाठी खबरदारीचा येलो अलर्ट जारी केलाय. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे पालिकेनं सुद्धा आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली असून मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला झोडपलंय. त्यामुळे जिल्ह्यातील काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून त्याचा फटका अनेक गावांना बसलाय. सोमेश्वर गावामध्ये काजळी नदीचं पाणी शिरलं आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. पालघरमध्ये मुसळधार पाऊस असून जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. सूर्या वैतरणा नद्यांना पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण तुडुंब भरून वाहू लागले. रात्री 11 वाजता मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे वैतरणा नदीत पाण्याचा विसर्ग वाढलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वाढलाय. सातही धरणात मिळून 61.55% पाणीसाठा जमा झाला आणि 2 वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असला तरी दररोज पाणीसाठ्यामध्ये वाढच होते. भुजावळमधल्या हातूर धरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते त्यामुळे हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत. धरणातून तापी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले. कल्याणला मुसळधार पावसानं झोडपलंय त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्यानं दैना उडाली. रस्त्या शेजारील चाळींमध्ये पाणी शिरलं त्यामुळे नागरिकांनी चाळीतून बाहेर पडणं अवघड झालं होतं आणि यावेळी पालिका प्रशासनानं नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. नांदेडमध्ये पावसानं कहर केला. मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं. श्रावस्तीनगर तसंच तेहरानगर नोबेल कॉलनी यासोबतच अनेक भागात पाणी साचलं आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. रायगडला पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. लातूरच्या जळकोट शहराजवळ असलेल्या नदीला पूर आल्यामुळे काही शेतकरी पावसात अडकले होते आणि याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. हिंगोलीतल्या वसमत शहरामध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. जोरदार पावसानंतर शहरातील सखल भागात पाणी साचलं. त्याचसोबत बडा तलावाचा बांध फुटल्यामुळे थोरलामठ भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलं. अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान झालं. महसूल विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे. हिंगोलीच्या वसमत शहर परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे सखल भागात पाणी साचले. अनेक भागांमध्ये नगर परिषदेकडून नाले सफाई करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय आणि गृहोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला. तेलंगणातील 3 शहरांना पुराचा विळखा पडलाय. वारंगाल काझीपेठ आणि हनमकोंडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दरम्यान प्रशासनाकडून 40,000 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलंय. तर दक्षिण भारतातील मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या काझीपेठ रेल्वे स्थानकावरती रुळावर पाणी साचल्यानं दिल्ली हैदराबाद मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. मावळात पावसाचा जोर वाढल्यानं इंद्रायणी नदीचा पात्र भरून वाहू लागलाय. मावळातील तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनामार्फत तळेगाव शहरामध्ये नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. वसईविरार परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. वसईच्या तुंगारेश्वर जंगलातील नदीमध्ये कार अडकल्याची घटना समोर आली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी कळवंडे धरणाला भेट दिली आणि गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानं धरणाची भिंत खचली असून जिल्हाधिकाऱ्यांनी इथे पाहणी केली तसंच ग्रामस्थांशी संवाद साधला. धरणाच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली आणि त्यामुळे द्रुतगती मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यरात्री 1:30 दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर राज्यातील दरडीखाली राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. मुंबईमध्ये 74 दरड प्रमाण ठिकाणं धोकादायक असल्याचं समोर आलंय. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाच्या सहाय्यातून हे सर्वेक्षण करण्यात आलं असून या दरडींच्या ठिकाणी प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या 1,000 रहिवाशांचा जीव मात्र तांगणीला लागलाय.
मावळ तालुक्याला पावसाने झोडपले. सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावरती पडत असल्यामुळे खूपच दयनीय असं दृश्य दिसते. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरच्या खंडाळा घाटामध्ये निसर्गाने हिरवी शाल पांघरले असं दृश्य आहे. धबधबे ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळे मुंबई पुणे प्रवासादरम्यान वाहन चालक निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत प्रवास करत आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा परिसराला पावसानं झोडपलंय, त्यामुळे जव्हार मोखाड्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांनी वाहत्या पाण्यात उड्या मारल्याचा धक्का एक प्रकार समोर आलाय. सुदैवानं स्थानिकांनी दोन्ही विद्यार्थ्यांना वाचवलं आणि मोखाड्यातील शिरसगाव थाळेकरवाडी इथली ही घटना आहे. गाव आणि शाळेच्या मध्ये असलेल्या नाल्याला अचानक पूर आल्यानं विद्यार्थ्यांना हे जीवघेणं धाडस करावं लागलं. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. शेतीचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील सुमारे 3,665 हेक्टरवरची भातशेती वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. राज्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या 104% पाऊस झालाय तर 85% पेरण्या पूर्ण झाल्या असून यवतमाळ जळगाव बीड बुलडाणा इथे अधिक पेरणी झाली आणि सर्वाधिक पेरणी सोयाबीनची 111% आणि कापसाची 96% इतकी झाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये 10 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झालंय. चिखलातून भाजीपाला काढण्यात अडचणी येत असल्यामुळे बाजारात आवक कमी झाली. त्यामुळे मेथी पालक शेपू यासोबतच इतर भाज्यांचे भाव वाढले तर या पावसाचा फटका शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना बसलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयातेल आणि सोयापेनच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे तर देशात मात्र सोयाबीनचे भाव 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातली वाढ कायम राहिल्यास देशातल्या दराला सुद्धा आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांचा आहे. सध्या बाजारात हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. बाजार समित्यांमधील हळदीची आवक कमीच आहे. हळदीला सरासरी 11,000 ते 12,000 रुपयांदरम्यानचा भाव मिळतोय. हळदीच्या दरातली तेजी पुढचे 4 ते 5 महिने कायम राहू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. देशात सध्या अंड्याचे भाव घसरले. अधिक मास आणि श्रावण यामुळे अंड्याला मागणी मागील 2 आठवड्यांपासून कमी झाली आहे. त्यामुळे अंड्याचे भाव 5.5 रुपयांवरून 3.5 ते 4.5 रुपयांपर्यंत कमी झालेत. श्रावण संपेपर्यंत अंड्याचे भाव दबावात राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांचा आहे. देशभरातील बाजारात तुरीच्या दरातली तेजी कायम आहे आणि देशातील लागवड 18% कमी होती. परिणामी तुरीच्या दरातली तेजी टिकून आहे. तुरीला 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे वाढले तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा काहीसे चढउतार सुरू आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी 6,700 ते 7,500 रुपयांचा दर मिळतोय आणि कापसाच्या भावात वाढ झाली असली तरी आवकीमध्ये फारशी वाढ झाली नाही असं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. बावळात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालाय. याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत नियोजन करण्यात आलं. यासाठी गावोगावी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून टोमॅटोच्या दरानं उच्चांक गाठला. आणखी महिन्याभर टोमॅटोचे दर चढेच राहतील असा अंदाज आहे. सध्या नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोची प्रतिकिलो 130 रुपयांनी विक्री होते. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारातून 15 दिवसांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी टोमॅटोचे कॅरेट चोरून नेले होते. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो बाजार समितीतला हमाल असल्याचं समोर आलं. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा माणसांसोबतच प्राण्यांना सुद्धा फटका बसतोय. मावळमध्ये मुसळधार पावसामुळे माकडांवरती उपासमारीची वेळ आली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या खंडाळा बोरघाटात अन्नाच्या शोधात माकडांचा मुक्त संचार सुरू आहे. मुसळधार पाऊस पडत असताना मुंबईकरांनी लोकल बसऐवजी मेट्रो प्रवासाला पसंती दिल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. मेट्रो प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी 2,22,000 प्रवाशांनी मेट्रो 2 आणि मेट्रो 7 प्रवास केला. सोमवार ते बुधवार या 3 दिवसात 6,53,000 प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला. पुणे शहरातील मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना तिकीट दरात 30% सवलत देण्याची घोषणा महामेट्रोनं केली आहे. तसंच दर शनिवार रविवारी सर्व प्रवाशांना सुद्धा तिकीटात 30% सवलत मिळणार आहे. वनासे रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन्ही मार्गांवरती येत्या मंगळवारपासून मेट्रो धावणार आहे. वेलापूर उरण मार्गावरती उरणच्या दिशेने जाणारा केमिकल टँकर उलटला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यानंतर या मार्गावरती एकाच लेनमधून वाहनांना प्रवेश मिळत होता तर टँकरला आग लागू नये यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील लघु उद्योजकांना कर भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. आतापर्यंत 424 जणांनी 148 कोटी रुपये कर थकवला असून नोटीस बजावल्यानंतर 122 जणांनी 36 कोटी कर जमा केला. उर्वरित 147 जणांनी भरणा न केल्यामुळे लवकरच त्यांच्यावरती कारवाई होणार आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुद्धा 2 दिवसांची सुटी जाहीर झाली आहे. सोमवारी 31 जुलै आणि मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी विधिमंडळाचं सत्र न घेण्याचा निर्णय गुरुवारच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हे या सुट्टीचं खरं कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नामांकित उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवरती यावर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तिची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. रायगडचं पनवेल आणि नवी मुंबईतील शाळांना प्रशासनानं सुटी जाहीर केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुराचा धोका उद्भवण्याची भीती आहे. भुसावळ तालुक्यातील कुंभेपानाचे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजूनही मागील वर्षाचा कापूस विक्री विना पडू नये आणि कापसाला जेमतेम 6700 ते 6800 रुपयांचा भाव मिळतोय, यातून खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विक्री टाळत आहेत. आणि दुसरीकडे यंदा लागवड केलेल्या शेतातील कपाशी पिकाची वाढ खुंटल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियम प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. समितीनं 2 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पाहणी करून त्यांच्या शिफारशी आणि सूचनांसह अहवाल सादर करावा असं आदेशात म्हटलंय. परिवहन कार्यालयाकडून घरपोच पोस्टामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवांवरती आता पोस्टाकडून 18% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याला राज्याच्या गृहविभागानं मान्यता दिली, त्यामुळे घरपोच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 8 रुपये जादाचे नागरिकांना द्यावे लागणार आहेत. नागपुरात झालेल्या मुसळधार पावसात धंतोली भागातील नाग नदीच्या प्रवाहामध्ये गाय अडकली होती. एका नागरिकानं धाडस करत नदीमध्ये उतरून गायीला काठावरती आणलं आणि यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं गायीचे प्राण वाचवले. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री बदलणार नाहीत, आमच्यासोबत अजितदादा आहेत, हे युतीचं सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बदलणार नाहीत, मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील असं दीपक केसरकर यांनी म्हटलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सिंधुदुर्गातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा सावंतवाडी नगरपालिका सभागृहात घेतला. मात्र या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना या बैठकीचं गांभीर्य नसल्याचं दिसलं. याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदेचे सीईओ आणि इतर अधिकारी बऱ्याच वेळ फोनवरती बोलताना किंवा मोबाईलवरती चॅट करतानाच दिसले. शिक्षण विभागातील भ्रष्टाधिकाऱ्यांची ईडी चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आणि या अधिकाऱ्यांची बेहिशेबी मालमत्ता सुद्धा जप्त केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. नाशिकमध्ये आतापर्यंत 5 शिक्षणाधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अडकलेत. सर्व प्रकरणं अधिक तपासासाठी ईडीकडे सोपवण्यात येतील, तसंच अन्य अधिकाऱ्यांची सुद्धा गंभीर प्रकरणं पाठवण्यात येतील असं फडणवीसांनी सांगितलं. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता, तर नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. अशातच भरपाईच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं ढोल ताशे वाजवत ग्रामपंचायतीवरची मोर्चा काढला. अहमदनगरमध्ये वाहनांच्या काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावणाऱ्या वाहनचालकांवरती पोलिसांनी कारवाई केली. 115 जणांवरती कारवाई झाली असून 95,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, त्यामुळे कोणत्याही वाहनावरती अशा काचा आढळल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय. मुंबई आणि नागपूरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून आय फ्लूचे रुग्ण सापडत आहेत. पाऊस आणि वातावरणामधला ओलावा या आजाराचा संसर्ग वाढवतोय आणि याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन डोळे येण्याची साथ मुंबईमध्ये वेगानं पसरू शकते आणि त्यामुळे नागरिकांनी वेळीच योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईच्या केएम हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयची नोकरी लावतो म्हणून कंत्राटी वॉर्डबॉयनं काही लोकांकडून 3 लाख रुपयांची फसवणूक केली. यासंदर्भात तक्रारदारानं मनसेच्या कार्यकर्त्यांना तक्रार दिल्यानंतर मनसेनी आक्रमक होऊन वॉर्डबॉयला यासंदर्भात जाब विचारण्यात आला. जानेवारी 2024 पर्यंत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्त्याचा दर निर्धारित केला जातो. राज्यभरात मोठ्या प्रमाणात बेकायदा मेडिकल शॉप चालवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यामध्ये अशा 4090 बेकायदा औषध दुकानांचे परवाने अन्न आणि औषध विभागाकडून रद्द करण्यात आले. यात मुंबईमध्ये 131 दुकानांवरती कारवाई करण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांच्या 23,716 जागा रिक्त आहेत. शिक्षण विभागानं 59,353 शाळांची संच मान्यता पूर्ण केली, तसंच 2,11,630 शिक्षकांची पदं सुद्धा मंजूर करण्यात आली आहेत.
मुंबईमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या सर्व जाहिरातींसोबत 1 ऑगस्ट पासून महारेरा क्रमांक आणि QR कोड छापणं बंधनकारक आहे. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास बिल्डरांना 50,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे आणि यानंतर 10 दिवसात चुकीची दुरुस्ती करून QR कोड ठळकपणे छापला गेला नाही तर थेट कारवाई केली जाईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. यानुसार CBSE संलग्न शाळांमधील पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषेचा अधिकचा पर्याय देण्याची मुभा दिली आहे. चांगल्या कार्यपद्धतीसाठी सहकार्य घेऊन बहुभाषिक शिक्षण प्रत्यक्षात आणण्याबाबत स्पष्ट करण्यात आलं.